सूचना का अधिकार दिया, देश को दिया है लोकपाल। किसानों के खेत खलियान छिनेंगे नहीं किसी भी हाल। गारंटी रोजगार की दी, नरेगा ने दी नई पहचान। काम के अवसर एक समान मिला, नारी को भी सम्मान। हर माथे की सलवट पोछी, फूके हर प्रदेश में प्राण। सबसे आगे कदम बढ़ा के अपना भारत बना महान। मर्ज को समझा नब्ज उसको जाना, समझे हर दिल के जज्बात। बिन बोले बिन जत लाए, एक कर डाले दिन और रात। ये है कांग्रेस का, ओ ये है कांग्रेस का हाथ, पूरे हिंदुस्तान का हाल। हिंदुस्तान का, हिंदुस्तान का, हिंदुस्तान का हाल। ये है कांग्रेस का हाथ, पूरे हिंदुस्तान का हाल। नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील भारतीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री मोहनराव मारोतराव हंबर्डे विष्णुपुरी येथे ग्रामपंचायत मधील सरपंच असताना 15 महिन्याच्या कार्यकाळात माननीय मोहन अण्णा हंबर्डे यांनी अर्धा वेळ चालत असलेली शाळा पूर्ण वेळ करून शाळेभोवती संरक्षण भिंत बांधली, तसेच रस्ते नाल्या यांचे बांधकाम करून विकास केला। नांदेड पंचायत समितीगण उपसभापती असताना शासनाच्या सुविधा लाभार्थ्यांना मिळवून दिल्या, समाजाशी नाळ जोडलेली, जनसामान्यांची कैवारी श्री मोहनराव मारोतराव हंबर्डे। नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची झालेली दुरावस्था आजही काही गावांना रस्ते, पाणी, वीज या मूलभूत गरजेसाठी झटावं लागतं। माझं नाव सुनील येडके। आमच्या गावामध्ये रस्ता तर नाहीच नाही, 2 महिन्यापूर्वीपासून लाईट नाही। लाईनमॅनला बोललं तर उद्या याले, परवा याले, इंजिनियरमध्ये याले, कोणत्या हेमंतपाडलापर्यंत जरी गेलं तर बी 4 दिवसात डिपो यायली, काय किंवा व्हायले। 2 महिन्यापासून आमच्या गावामध्ये लाईट नाही, आणि रस्त्याचा तर असा प्रॉब्लेम आहे की एखादा सिरियस पेशंट असला लोह्यापासून सुद्धा जाऊ शकत नाही। वाटणंच त्याचं हे व्हायची वेळ आहे। डिलिव्हरीची बाई असलं तर कार्यगावपर्यंत सुद्धा जाणार नाही। 2 माणसं आमच्या इथे मेरे दवाखान्यापर्यंत पोहोचले नाहीत, असं रस्त्याचं पोझिशन आहे आमच्या इथलं। त्यावेळेस मी सांगितलं तर हो 2 दिवसात येईल डीपी, 4 दिवसात येईल असं सांगणार आहेत। आता बरं आहे, आमच्या गावाला एवढं तरी केलं तर बरं आहे। आजही नदीवर पूल नसल्याने नागरिकांना नदीपात्रातून येणे जाणे करावे लागते। पाण्याच्या इकडंच राहिले तर माणसं पूर आले की मग राहायला 4-5 दिवस राहायला, 8 दिवस राहायला, किंवा जसं पाऊस पडला तसं राहायला। काय स्वयंपाक मिळणार काय ना, राहिलेले माणसं इकडंच उपाशी, आम्ही तिकडंच गाव जामघाशी होऊन बकळा झालं ते 40-50 वर्ष झालं। चार दिवस आम्हाला इथून जाता येत नाही, दररोज पाणी राहते असं छातीला किंवा कमरेला पाणी राहते। हे रस्ता अगोदर मंजूर झाला होता, त्यावेळेस काय ते आले नाहीत, काय नाही आमदार येतो म्हणले, करून देतो म्हणले, मंजूर करून देतो म्हणले होते, त्यावेळेस काय करून देणार। आता इलेक्शनच्या समोर पाट्या आल्या आणि पाट्या लावल्या, इथं पण लावल्या, गावात काय मंजुरी काय केली, अजून पाट्या लावलेल्या येतात गावात, पण अजून काय याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही कोण। आम्हाला शेताला जावं लागतं, यावं लागतं, काही माणसं आमच्या आकड्यावरच राहतात इकडे, संध्याकाळी पूर आल्याच्या नंतर। आता हे आमचं शेत इकडंच आहे, आकडा पण इकडंच आहे, ज्या दिवशी पूर आला त्या दिवशी आम्ही इकडेच राहू, नंतर इकडं पण जाता येत नाही। घरचे लोक घराकडे, कारण हे नदीचं अंतर मोठं आहे ना, त्यामुळे काय आम्हाला अलीकडे पलीकडे करता येत नाही। नमस्कार, मी मोहन मारोतराव हंबर्डे, नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे। नांदेडचे नाव जगाच्या इतिहासावर स्वर्ण अक्षराने कोरण्याचे काम ज्यांनी केले ते आमचे आधारस्थान माननीय कैलासवासी शंकररावजी चव्हाण यांना नम्रपणे अभिवादन करतो। माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला विधानसभा लढवण्याची संधी दिली, त्याबद्दल माननीय माजी मुख्यमंत्री अशोकराजे चव्हाण साहेबांचा मी शतशः ऋणी आहे। मित्र, माझ्यासारख्या व्यक्तीला उमेदवारी देऊन माननीय चव्हाण साहेबांनी
आपल्या सर्व जनतेचा सन्मानच केला आहे असे मी मानतो. मी गेल्या 15 वर्षापासून राजकीय सर्वसाला सुरुवात केली आहे, ती म्हणजे सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती व समाजकार्य पद्धतीने सुरू झालेला माझा प्रवास आज या वळणावर आलेला आहे. त्यासाठी तुम्हा जनता जनार्दनाच्या मला आशीर्वादाची गरज आहे. मी तुमच्या प्रत्यक्ष भेटीसाठी येणारच आहे, तेव्हा आपण खूप काही बोलू. पण तुमच्या आशीर्वादाने पक्षाने दिलेल्या संधी सोनं करण्याचा प्रयत्न करीन. माझ्या कामाबद्दल आपण तुम्हा सर्वांना माहीतच आहे, कारण पंचायत समितीच्या माध्यमातून केलेली कामं व माझी सामाजिक कामाची पद्धत. आता मला नांदेड दक्षिण मतदारसंघाची जबाबदारी पक्षाने दिली आहे, ती पुरेपूर आजच्या काळाप्रमाणे सत्यात उतरण्याचा प्रयत्न करीन. मला आपल्या सर्व जनता जनार्दनाच्या आशीर्वादाची गरज आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, औद्योगिक क्षेत्र वाढवण्यासाठी, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी आज आपण एक प्रण करूया. चला तर मग, नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या संपूर्ण विकासासाठी भारतीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री मोहनराव मारोतराव हंबर्डे यांच्या हाताचा पंजा या निशाणीसमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करूया.